और से देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि इस मुद्दे पर सियासत मत करिए। आपने जो सियासत कर रहे हैं देवेंद्र फडणवीस जी कह रहे पवार साहब कि आप लोग राजनीति कर रहे हैं जानबूझ के इस पूरे मामले को लेकर पॉलिटिसाइज करने की कोशिश एमबीए कर रहे हैं। यहाँ राजनीति क्या है ऐसे शिवाजी महाराज का एक गुरुकांडा भावी अंतिम वर्षीय संसार काली क्षेत्र में राजेंद्र पासवानी एका भूमिका तिथे अत्याचार केले आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे आल्याच्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नीतिवाजी काय आहे हे संबंध जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं। एका भगिनीला त्रास दिला त्याच्यावर इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला। आज असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्चू भीती समोर जाऊन ज्यावेळी तयार करून आली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं आज ती गोष्टी उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसते। कोणी सांगतं वाजायचा वेग होता आणखीन काय करायचं जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले त्यांच्या आश्चर्याचं आनंद झालं। आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोचलेला आहे कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्यसुद्धा या सरकारमध्ये नाही। त्यामुळं शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीनं पुरी करावी म्हणूनच आम्ही ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करून हा कार्यक्रम हातात घेऊ। उद्धवजी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग आपटे असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाही आहेत। अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं। बदलापूर प्रकरणातले देखील आरोप आहेत त्यात फक्त एकच की जो गुन्हा दाखल झालाय तो फक्त शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणते ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे। मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे। आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात। आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार काय होणार? आता हा जो काय कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईने तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली। मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम 24-25 वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही। अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे। ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे। जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे। आपल्याला प्रश्न आहे की अशा पद्धतीने